कसे आहात सगळे मजेत ना? सो सगळ्यात महत्वाचं सायन्सचा पेपर झाला होता आणि 2024 ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो पेपर आपण आदल्या दिवशी डिस्कस केला होता, रात्री 2 तासाचं लाईव्ह घेतलं होतं, 2 तासाचं लाईव्ह सेशन युट्यूबवर आपल्या क्लासवरती झालं होतं आणि त्याच युट्यूबच्या आपल्या क्लासवरचे सगळे क्वेश्चन जे पीडीएफ मध्ये होते, जे मी दिले होते तुम्हाला, ते सगळे पीडीएफ तुम्हाला पीडीएफ मधून क्वेश्चन आले होते. सो प्रॉपरली मी तुम्हाला आज मी जस्टिफाय करून सांगेल की सायन्स वनचा पेपर 40 पैकी 40 मार्काचा पेपर हा आपण आधी केलेल्या रिव्हिजन सेशन मधला होता आणि सगळे प्रश्न जे आपण डिस्कस केले होते ते डायरेक्टली आले होते. काही प्रश्न इनडायरेक्टली आले होते, काही प्रश्न डायरेक्टली आले होते आणि खरं सांगतो काही प्रश्न डायरेक्टली आले होते. गिव्ह रिझन बघा, जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलेनॉइड टाइप ऑफ ऑइल. हा प्रश्न गिव्ह रिझन मध्ये 2 मार्काला होता. सेम प्रश्न मी तुम्हाला आदल्या दिवशी दिला होता की हा प्रश्न करा चॅप्टर 4 मधला खूप गिने चुने गिव्ह रिझन दिले होते. मी बोलत होते 3च गिव्ह रिझन करा चॅप्टर 4 मधले, त्याच्यामध्ये 1 गिव्ह रिझन तुम्हाला बोर्डाला आलं होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मी खरं सांगतो एक क्वेश्चन नाही, भरपूर क्वेश्चन असे होते की जे मी तुम्हाला आदल्या दिवशी डिस्कस करून सांगितलं होतं ते सगळे क्वेश्चन आले होते. आता जो 3रा गिव्ह रिझन जो आहे, ओके, किंवा जो पहिला गिव्ह रिझन आहे, पहिला गिव्ह रिझन आहे लाईम स्टोनचा मिल्की लाईम वॉटरचा, ओके, आणि ही हा जो गिव्ह रिझन आहे तो ऍक्टिव्हिटी मधून आला होता. आणि सगळ्यात महत्वाचं मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की या ऍक्टिव्हिटीज म्हणजे जी ऍक्टिव्हिटीवर हा प्रश्न बनला होता ती ऍक्टिव्हिटी मी घेतली होती लाईम वॉटरची. ओके, बघा ही ती वॉटर ही जी ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुक मध्ये आहे याच्यावरती 3 प्रश्न मी तुम्हाला डिस्कस करून काल सांगितले होते आणि या 3ही प्रश्न जर ज्याने डिस्कस केले होते त्याला हे गिव्ह रिझन स्वतःच्या मनाने स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिता येणार, म्हणजे येणार आहे संपूर्णपणे. आणि आता मी तुम्हाला सांगतो 3रं गिव्ह रिझन जे आहे ते मी चालू लेसन मध्ये तुम्हाला कोरोजन मधलं सांगितलं होतं आणि त्या कोरोजनच्या पेजवरती अजून सुद्धा कालच्या व्हिडिओचे मार्किंग्स आहेत आणि कालच्या व्हिडिओचे मार्किंग्स मी तुम्हाला सायन्सच्या डेमध्ये दाखवतो. ओके, सगळ्यात महत्वाचं आता ते कुठे केलं होतं तुम्हाला ऑन एक्सपोजर सांगतो, 8 लेसन मध्ये तो आहे. ओके, सो 8 लेसन मध्ये कुठे येते, सो हा 9th आय थिंक, सो आपण जाऊया 8 लेसन, कारण लिटरली सांगतो की दिलेल्या गोष्टी प्रॉपरली जर केल्या नाही, एव्हरग्रीन टॉपिक्स आहे. एव्हरग्रीन या शब्दाचा अर्थ की बाबा सतत हे आयएमपी राहिलेले टॉपिक्स आहे आणि आयएमपी टॉपिक्स मी तुम्हाला देत असतो नेहमी आणि त्या आयएमपी टॉपिक्सला स्वतः करत जा प्रॉपरली. इथं सगळे सर्कल केले होते की बाबा कोणते कोणते ब्लॅकिश होते, चांदी तुमची काळी पडते सल्फरमुळे, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या होत्या. तिन्ही सुद्धा गिव्ह रिझन्स आले होते आणि तिन्ही गिव्ह रिझन्स जे टॉपिक्स मी सर्कल करून दिले होते, जे हायलाइट करून दिले होते ते आले होते. सो ही चूक करू नका सायन्स टूच्या व्हिडिओला. सायन्स टूचा व्हिडिओ कृपया करून प्रॉपरली सगळ्या A to Z बघा, कारण सायन्स टूचे पीडीएफ खूप खतरनाक आहे. पेज वाईज सगळ्या एक्सप्लेनेशन मी दिलेले. सायन्स टूचा व्हिडिओ तुम्हाला लगेच या व्हिडिओ नंतर भेटेल आणि आय बटन तुम्हाला सायन्स वनचा आधीचा व्हिडिओ जर पुरावा बघायचा असेल की मी हे सगळं सांगितलं होतं की नव्हतं, तो पुरावा देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आनंदाची बातमी सगळ्यांसाठी ही आहे की आपण सगळ्यात महत्वाचं की आपल्या वेकेशन बॅच मध्ये, ओके, वेकेशन बॅच मध्ये आपण स्पोकन इंग्लिश, वेदिक मॅथ्स आणि त्यासोबत आपण फ्री ट्रिप या सगळ्या गोष्टी केल्या. तर तशी तर स्पोकन इंग्लिशचीच फी ही आपण 3000 रुपये घेतोय, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या स्पोकन इंग्लिशचीच आपण फी घेतोय पण वेदिक मॅथ्स आपण फ्री मध्ये देतोय सगळ्यांना. फ्री मध्ये हा कोर्स देतोय वेदिक मॅथ्सचा. वेदिक मॅथ्सचे सगळे मॅथ्स ट्रिक्स सांगितले जाणार आहे, कारण हा वेदिक मॅथ्सचा का गरजेचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं जे जे EE देतात आहे किंवा जे म्हणतात की मला मेडिकलला जायचंय, जे ज्यांना नीट द्यायची आहे, NEET नीट द्यायची आहे, किंवा जे म्हणतात मला सिव्हिल सर्व्हिसेस द्यायची, UPSC झालं, MPSC झालं, ह्या परीक्षा द्यायच्या आहे, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं सांगतो सगळ्या परीक्षांना तुम्हाला फंडामेंटल मॅथ्स येणं गरजेचं आहे. मॅथ्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅथ्सचे ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. मल्टिप्लिकेशन बोटांवर झालं पाहिजे, डिव्हिजन बोटांवरती झालं पाहिजे, या सगळ्या ट्रिक्स मी शिकवणार आहे आणि ते सुद्धा ऑफलाईन. ही आपली ऑफलाईन बॅचची नोटिफिकेशन आहे, ऑफलाईन बॅचची नोटिफिकेशन. आणि त्यासोबत उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे 10वीत खूप अभ्यास केल्यामुळे वर्षभर बाबा 30 शाळा 30 क्लास केले होते, म्हणून तुम्हाला याच फी मध्ये फ्री ट्रिप सुद्धा देण्यात येणार आहे. सो हा सगळ्यात भयंकर मोठा कोर्स आपण या वेकेशन मध्ये लॉन्च करतोय. सो कोर्सचं ड्युरेशन जे आहे ते प्रॉपरली तुमचं राहणार आहे 40-45-60 दिवसांचं. ओके, सो त्या याच्यावर राहणार आहे. सो मिनिमम सांगतो की मी ही जे कोर्सचं ड्युरेशन आहे ते प्रॉपरली सांगतो की प्रॉपरली 40 डेज ड्युरेशन. सो 40 दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करणार आहे. स्पोकन इंग्लिशचे प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. प्रॅक्टिकल सेशन तुम्ही स्वतः 1-to-1 इंग्लिशमध्ये बोलणार स्वतः सोबत, ओके, म्हणजे एक दुसऱ्यासोबत प्रॅक्टिकली तुम्ही बोलणार आहात, मी तुमच्याशी इंग्लिशमध्ये संवाद साधणार आहे. सो बेसिकली सगळं झिरो पासून तर हिरो पर्यंत आपण हे सेशन्स करणार आहोत. सो ऑफलाईन सेशन्स आपले आणि ऑफलाईन सेशन्स आपले 2 लोकेशन्स होणार आहे. ओके, सो जे पण इंटरेस्टेड असतील की बाबा हा सर मला हे करायचंय, कारण याची ओरिजिनल फी 6000 आहे आणि जर आता तुम्ही ऑनलाईन सेशनच्या मार्फत जर ही घेत आहे तर मी तुम्हाला सांगतो ही डायरेक्ट तुम्हाला 50% ऑफ भेटते आणि त्यासोबत तुम्हाला वेदिक मॅथ्स आणि फ्री ट्रिप भेटते. सो आपला टाइम वेस्ट करू नका, कारण पण सांगतो त्याचं कारण मी एका लोकेशनला फक्त 10 स्टुडंट घेणार आहे, कारण माझ्याकडे तेवढाच टाईम आहे आणि मी तेवढ्याच मुलांना चांगल्या पद्धतीने ट्रेन करू शकतो.
अति गर्दी संकटात नाही असं सांगितलं गेलंय, कारण त्या गर्दीमध्ये मला सगळ्यांना मास्टर बनवता येत नाही. सो मी प्रत्येक लोकेशनला फक्त 10 स्टुडंट घेणार आहे, दोन्ही लोकेशनला सुद्धा 10-10 स्टुडंट घेणार आहे. सो जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि बऱ्यापैकी या सगळ्यांचा फायदा तुम्हाला उचलायचा असेल, तर मी खरं सांगेल की सगळ्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर तुम्हाला खाली देत आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही मेसेज करा, कॉल उचलला नाही तर मेसेज करा की आय एम इंटरेस्टेड, मी तुम्हाला पुढची प्रोसेस आणि फॉर्मची लिंक पाठवून देईल. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला या कोर्सेचे सर्टिफिकेट देखील भेटणार आहे, जे सर्टिफिकेट तुम्ही तुम्हाला कोणत्याही नोकरीमध्ये किंवा कुठेही तुम्ही ते अपलोड करू शकता किंवा तुम्ही आपल्या गरजांनी ते जमा करू शकता. सो सर्टिफिकेट पण भेटणार आहे. सो ही भयंकर ऑफर आहे, पण ही फक्त आपल्या चांगल्या पहिल्या 10 येणारे विद्यार्थ्यांसाठी. ओके, सो सगळ्यांनी बऱ्यापैकी करा आणि आपण आता जाऊया आपल्या एमसीक्यूज कडे. की कारण का एमसीक्यूज फार महत्वाचे होते, कारण एमसीक्यू मध्ये जे सगळं सांगितलं होतं मी, हीट बीट सगळं सांगितलं होतं, सगळं आलं होतं. एसआय युनिट काय होतं, जूल मी 5व्या धड्यामध्ये बॉक्स करून सांगितलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला ते ट्विंकलिंग स्टारचं जे पेज होतं ते पण मी मार्क करून दिलं होतं. रिफ्रेक्शन ऑफ लाईट त्याचं उत्तर आहे हॉरायझॉनचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जर खाली गेलो तर फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिडचा काय, COOH आहे. सिम्पल मायक्रोस्कोपचा डायग्राम मी एकदम सर्कल करून दिला होता तुम्हाला. जर विषय आता 7वा धडा जवळ येतो, सेव्हन्थ लेसन मध्ये मी जातो, इथे बघा क्लिअरली मी सांगितलं बघा सिम्पल मायक्रोस्कोपला अजून सुद्धा सर्कल आहे की कोणती लेन्स वापरतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. ओके, हे क्लिअर, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, त्यानंतर खाली गेल्यानंतर बघा अजून सुद्धा 8व्या लेसन मी जातो. 8व्या लेसन मी तुम्हाला गेट ए, मी शेवटचा कॉन्सेप्ट एकदा सांगितलं होतं, गेट ए करून जा. प्रिव्हेन्शनचे जे आहेत, कोरोजनचे प्रिव्हेन्शनचे जे पद्धती आहेत ते करून जाय. बघा इथे लिहिलं सुद्धा, अजून सुद्धा सांगतो गेट ए लिहिलेलं आहे. त्या गेट ए मध्ये टी जे आहे ते टीनिंग होतं, टीनिंग होतं, टीनिंग इथे हे बघा टीनिंगला सुद्धा सर्कल केलेले. अल्लाह सर इंग्लिश मध्ये टीनिंग मोल्टन टीन बघा सर्कल आहे अजून सुद्धा. सो टीनिंग इथे आन्सर आहे टीनचं, मोल्टन टीनचं आन्सर आहे टीनिंग. ओके, सो या सगळ्या गोष्टी आयएमपी मी सांगितल्या होत्या. स्मॉलेस्ट साईज मी तुम्हाला अजून सुद्धा सांगतो, जेव्हा आपण सेकंड लेसन मध्ये बघणार आहे. सेकंड लेसनचा मॉडर्न पिरियड टेबल मी आधी टाकला होता. मॉडर्न पिरियड टेबल मध्येच मी सांगितलं होतं राईट साईडला की बाबा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. ओके, सॉरी अनालिसिस मध्ये बघा, म्हणजे जी माझी अनालिसिसची पीडीएफ होती ती अनालिसिसची पीडीएफ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जेव्हा तुम्ही वरती जाता त्या सेकंड लेसन मध्ये बघा, इथंच इथंच इथे आताच पीडीएफ बघा, इथे मॉडर्न पिरियड टेबल दिला होता आणि साईडला सगळं लिहून दिलं होतं मॉडर्न पिरियड टेबलच्या की बाबा असे एलिमेंट म्हणजे साईज स्मॉलेस्ट आहे, रिएक्टिव्ह नॉन मेटल्स, रिएक्टिव्ह मेटल्स, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कालच सांगितले होते करा. ओके, स्मॉलेस्ट साईज कोणाची, इथे हिलियमची ज्यांनी पेपर लिहिला आहे. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटची ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला करायला सांगितली होती. मागाशी जी लाईम वॉटरची होती CaCO3, व्हॉट इज द यूज ऑफ कॅलोमीटर, हीट एनर्जीसाठी होतो, हीट मोजण्यासाठी होतो. याचं काय होतं, हा अल्केन होता. जर सगळ्यांना व्यवस्थित माहित असेल, तीन हायड्रोजन आले तिकडे अल्केन, याचं नाव आहे इथेन. दोन कार्बन असल्यामुळे इथेन, सिंगल बॉन्ड असल्यामुळे इथेन, एएनए. ओके, सो ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपण बघत नाही पण आहे. रिफ्रॅक्टिव्हिटी इंडेक्स, वॉटर, अख्खा बॉक्स मी दिला होता काल. ओके, मी फास्टली घेतोय कारण आपल्याला अशी गरज नाही, म्हणजे मला सांगायचं की बाबा हे सगळे प्रश्न आले होते. स्टेट डोमिनियन्स लॉ ऑफ ट्राइब्स मी सांगितलं होतं ते करून जा. आयडेंटिफाय द फिगर हा गॅलोमीटरचा होता. ओके, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा तर बघा तुम्हाला मी सांगतो, अनालिसिसच्या पीडीएफ मध्ये 10व्या धड्यामध्येच हा मी टाकलो. ओके, फ्री फॉल नव्हता मी दिला, जनरेटर तर मी सांगितलाच होता करा. ओके, आता जर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं मी सांगतो की 10व्या धड्यामध्ये मी टाकलं होतं. ओके ओके, बघा इथे बघा, इथे चॅप्टर 10 बघा, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे खालून. मी तर बघा मार्क करतोय. ओके, सो मी आता रेड कलर नाही, मी थोडासा येलो कलर वापरतो. बघा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तिथे टाकलं होतं. सेकंड थिंग त्यांनी काय सांगितलं, नेम एनी वन इंडियन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. बघा GSLV आणि PSLV याचं उत्तर होतं ते. जर माझं काल तुम्ही GSLV PSLV नीट केलं असतं, मी सांगितलं मी GSLVचा कालही फुल फॉर्म सांगितलं होतं कालच्या सेशनमध्ये. ओके, आय बटन क्लिक करा, पुरावे तुम्हाला सगळे भेटतील की मी सांगताना सगळं सांगितलं होतं, सगळं पेपरला आलेलं आहे, सगळे आयएमपी गोष्टी सगळ्या मी दिलेल्या आलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, सो सॅटेलाइट लॉन्च व्हेकल GSLV आणि PSLV हे माहित असलं पाहिजे होतं. हे पॉवरचं मी अख्खं पेज दिलं होतं, इम्पॉर्टंट आहे की फोकल लेन्थ वरून तुम्हाला पॉवर विचारणार पॉवरचं युनिट सुद्धा करायला सांगितलं होतं. कॅपिटल डी लिहायचं होतं तुम्हाला. ओके, या सगळ्या गोष्टी मी दिल्या होत्या. पॅराग्राफ तुम्ही तुमचं केला असेल. त्यानंतर सगळ्यात मग व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, तिसऱ्या धड्यामध्ये मी अख्खा पेज टाकलेले अनालिसिसच्या पीडीएफ मध्ये. माझी जी पीडीएफ ज्यांनी पण डाऊनलोड केली त्यांना फायदा झालाच असं, कारण मी सगळे रिटर्न वाले पीडीएफ मध्ये टाकलं होतं. सो ते तर टाकलंच होतं, पण सगळ्यात महत्वाचं की पहिली गोष्ट म्हणजे की या न टाकलेल्या गोष्टी, ज्या टाकल्या होत्या गोष्टी त्या आता आल्याच आहे, पण त्याच्यामध्ये डीप मध्ये पण त्यांनी विचारले. आता मी फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शनचं मी अख्खं पेज टाकले. बघा विश्वास होत नसेल ना, हे बघा मी अख्खं पेज स्क्रीनशॉट काढून टाकले, कारण मला माहिती फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर हा ग्राफ 5th लेसन मध्ये आहे तसा ग्राफ टाकलेला आहे मी, आहे तसल्या ग्राफाचा काल पीडीएफ मध्ये उल्लेख केला आणि काल व्हिडिओ सेशन मध्ये सांगितलं पण होतं की त्याचं बेसिक काय. बघा इथे क्वेश्चन, याच्यावर क्वेश्चन करायला सांगितले होते, पण आहे तसा पेपर येतो, पण आपण काय करतो ती गोष्ट टाळतो, अरे काय येते काय नाही. आणि बघा हे सेम मी दोन बॉक्सेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सायन्सच्या टेक्स्टबुक मध्ये मी सर्कल करून दिलं होतं,
की सगळ्यात महत्वाचं जेव्हा पण तुम्ही लेन्सेसचा चॅप्टर करणार आहे, तर लेन्सेसचा चॅप्टर करत असताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. पण काय बोलतात ना, हलगर्जीपणा आपल्याला करायचाच असतो आणि आपण तो करतोच, कारण आपल्याला समोरचा सांगतो त्याच्यावर विश्वास होत नसतो. आपण नंतर पेपरला हा अरे आलं होतं. आणि सायन्स तुला पण तेच करणार, कम्प्लिटली कोणी व्हिडिओ बघत नाही, फक्त मध्ये मध्ये बघायचं आणि जायचं पुढे. पूर्ण व्यवस्थित बघा ना यार, मी बघतोय तुम्हाला सांगतोय स्पीड मध्ये बघा, कसं तरी बघा. ओके, सायन्सचा व्हिडिओ अपलोड होईल तो स्पीड मध्ये बघा, पण बघा जेणेकरून तुमचे 4 मार्क 10 मार्क वाढणार आहे, अक्षरशः वाढणार. सेम बघा, सेम टेबल आलेले, काय 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 नाही आले. फिगर दिले त्यांनी बघा, 2 फिगर दिलेत बरोबर. ओके, कोणाचा दिलाय, नेम ऑफ द डिफेक्ट, डिफेक्टचं नाव लिहायचं तुम्हाला बाबा कसं आहे. या सगळ्या गोष्टी कधी समजणार जेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी बाबा सांगतोय आम्ही ते करत का नाही. तुम्ही न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स समजा डायरेक्ट क्वेश्चन टाकलं, हे डबल होलं, व्हॉट विल हॅपन टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, ट्रिपल झालं का होणार आहे. मी तर हे लिहून लिहून समजवलंय मी रात्री अक्षरशः. ओके, ते लाईव्ह सेशन जेव्हा मी रात्री घेतलं, मी लिहून अक्षरशः समजवलेलं आहे. ओके, ते अनालिसिसच्या पीडीएफ मध्ये आहे. ज्यांना विश्वास होत नाही त्यांनी तो व्हिडिओ खरंच बघा, आय बटन वरती क्लिक करा, तुम्हाला तो दिसेल. आता मी दाखवतो तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. मी ते सगळं लिहिलेलं आहे आणि मला माहिती आहे ना, मी समजवलेल्या गोष्टी मी सगळ्या लिहिलेल्या आधीच असणार इथे. बघा, अख्खं लिहिलेलं आहे की जेव्हा 1 मास डबल झाल्यावर फोर्स डबल होतो, त्याचा तो पॅराग्राफ सुद्धा मी सांगितला, आयएमपी पॅराग्राफ, हे सगळं लिहून दिलं होतं बघा. आणि मी तुम्हाला तो पॅराग्राफ सुद्धा एक्सप्लेन करताना सांगितलं होता, हा पॅराग्राफ आयएमपी लिहिलं मी त्याच्यामध्ये. बघा, आयएमपी पॅराग्राफ मी लिहिलं सुद्धा आहे बघा, ह्या पॅराग्राफ मधून आलेले, या पॅराग्राफ मधून प्रश्न आले होते ते. आणि क्लिअरली सांगतो, डिक्टो प्रश्न आले होते, हाय तसे प्रश्न आले होते. ओके, पण आपण करणार नाही, मला माहिती. व्हॉट इज द सोलेनॉइड, सोलेनॉइडचा डायग्राम मी तुम्हाला सांगितलं होता, मी सर्कल सुद्धा केलं होतं सोलेनॉइडचं, मी इथे टाकले फोटो टाकलाय ना, फोर्थ लेसन मध्ये मी लगेच जातो बघा, फोर्थ लेसन मध्ये बघा, सोलेनॉइड सर्कल केलं होतं एकदम प्रॉपर आहे, आणि ते 12 मॅग्नेट सारखं काम करतं ते सुद्धा सांगितलं, सेम प्रश्न आलेले. आणि व्हेरियस कंपोनेंटची नावं पण लिहायला सांगितली होती, आपण नाही करत. डिस्पर्जनचा विचार सोडा, मी अँगल विंगल नेहमी सांगतो की डिस्पर्जन कॉन्सेप्ट हा इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा दिलेला आहे. संपूर्ण पेपर टोटल आलाय विचार, काही काहीच अवघड नाही, हा सिम्पल ऍक्टिव्हिटी होती. ही ऍक्टिव्हिटी सेम होती जी आपण थर्ड लेसन मधली ऍक्टिव्हिटी केली होती. ओके, थर्ड लेसन मध्ये जी आपण ऍक्टिव्हिटी केली होती तीच ऍक्टिव्हिटी होती. सांग, मी दाखवतो तुम्हाला थर्ड लेसनची ऍक्टिव्हिटी. बघा, ही ऍक्टिव्हिटी होती कॅल्शियम कार्बोनेटची, आणि इथं फक्त आलं होतं सोडियम कार्बोनेट. इथे जर तुम्ही प्रॉपरली बघितलं, सोडियम म्हणजे हे होतं Na2CO3, आणि सगळ्यात महत्वाचं हे होतं कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. एवढाच फरक आहे, बाकी काय नाही, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत जर तुम्ही प्रॉपरली बघितलं बऱ्यापैकी. आणि इथं बघा, शेवटी जे आहे राईट द युज ऑफ ऍसिटिक ऍसिड होता का, इरेज करतो मी. आणि ऍसिटिक ऍसिडचा पॅराग्राफ मी सांगितलं होतं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये गेले, सायन्सच्या टेक्स्टबुक मध्ये गेले, तर सगळ्यात महत्वाचं की टेक्स्टबुक मध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, सर्कल करून ठेवलं तुम्ही ऍसिटिक ऍसिड 9th लेसन मध्ये होतं, ग्रीन कलरचा का ब्ल्यू कलरचा बॉक्स होता सेंटरमध्ये, आणि मी सांगितलं होतं की ते कराच. ओके, पण आता ते जेव्हा चालू लेक्चर मध्ये मी सांगत होतो, जे टेक्स्टबुक घेऊन बसले होते, मी सांगतो खरं त्यांना लई फायदा झालाय, कारण फार टोटल अख्खा डुप्लिकेट पेपर उतरतोय, म्हणजे ओके का पेपर येतोय, म्हणजे सगळे आयएमपी गोष्ट जे आपण म्हणतोय बोर्डला आहेत ते सगळे पेपरला येतात अक्षरशः. थांबा, येतोय मी. ऍसिटिक ऍसिड म्हणजे तुमचं इथेनॉइक ऍसिड, त्या इथेनॉइक ऍसिडच्या मी टेबल होते, मी सांगित होते इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड करायचे म्हणजे करायचे. हे बघा, स्टार पण केले, 3 स्टार करून दिले होते का इथेनॉइक ऍसिडवर. इथेनॉइक ऍसिड हे तुमचं ऍसिटिक ऍसिड आहे, बघा क्लिअरली, बघा क्लिअरली, मी झूम करतोय क्लिअरली बघा. हे एवढं सगळं देऊन सुद्धा म्हणतात ना, बोलतात की आम्हाला करायचंच नाही. ओके, आलं लक्षात. रात्रीचा जर व्हिडिओ बघितला असता तरी तुमचं रिव्हिजन व्यवस्थित झालं असतं. ओके, सो सायन्स सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण सायन्स सुद्धा व्हिडिओ सुद्धा खूप मेहनत केलेली, सायन्स सुद्धा व्हिडिओ पीडीएफ बनवण्यासाठी. आणि त्याच्यावर तुम्ही खरंच अरे व्हिडिओ पूर्ण चालू व्यवस्थित स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गाठचं मी सांगितलेले, जे पण इंटरेस्ट असतील पुन्हा एकदा नंबर स्क्रीनवरती, सो स्क्रीनवरचा नंबर व्यवस्थित नोट डाऊन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून तुमचं सीट बुक होऊन जाईल. ओके, सो बुक युअर सीट ना, कारण मी नंतर घेणार नाही, कदाचित फी नंतर वाढवली जाईल, काही होऊ शकतं. सो सगळ्यात महत्वाचं की जे पण असतील लांब, त्यांनी डेली हे डेली होणारे सेशन, सगळ्यात महत्वाचं संडेला हॉलिडे असेल, सो प्रॉपरली तुम्ही तुमचा वेळ द्या आणि आपलं थोडस बेस, आपलं फाउंडेशन जे आहे ते प्रॉपरली बनवण्याचा प्रयत्न करा. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच.